हॅलो एव्हरीवन, होपसो तुम्ही सगळे बरे आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरो आय एन आरच्या मार्केट प्रडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट व रेझिस्टन्स बद्दलही डिस्कस करू. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. आपण आलो आहोत एंजलनच्या होम पेजवर. याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टा ट्रेड FNOs ऑप्शन. त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्स्टा ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर. इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो. वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो. टाईम फ्रेम चेंज करू शकतो. ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो. आणि एकच क्लिकवर बाय कॉल व बाय पुट करू शकतो. इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे. त्यावर टॅप केला की आपण इथे कोणत्या स्टॉकला सर्च करू शकतो. तर मी इथे सर्च करते युरो आय एन आर. तर इथे येतं, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपला समोर युरो आय एन आरचा चार्ट ओपन झाला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघू तर आपल्याला मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे. आणि आपण जर याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे 89.39. तर युरो आय एन आरची ऑप्शन चेन अनालिसिस करण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू. इथे आपल्याला सर्च करायची आहे युरो आय एन आर. मला सर्च बारमध्ये दिसत आहे, मी त्यावर टॅप करते. यावर टॅप केला की आपल्या समोर युरो आय एन आरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो, चार्ट बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो. तर युरो आय एन आरची स्टॉक डिटेल्स बघण्यासाठी मी टॅप करते स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर. यावर टॅप केलं की आपल्या समोर याचा ओव्हरव्ह्यूचा पेज आला आहे. आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर. यावर टॅप केला की आपल्या समोर असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळा टाइम फ्रेम सेट करू शकतो. मी इथे 1 आवरचा टाइम फ्रेम सेट केला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम फ्रेम सेट करू शकता. तर या 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये युरो आय एन आरची रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी मी टॅप करते रेझिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपल्या समोर 3 सपोर्ट आणि 3 रेझिस्टन्स आले आहेत. त्याचा पहिला सपोर्ट आहे 88.99, दुसरा आहे 88.41 आणि तिसरा आहे 87.42. जर आपण याचं रेझिस्टन्स बघू तर याचं पहिलं रेझिस्टन्स आहे 89.98, दुसरा आहे 90.40 आणि तिसरा आहे 91.39. हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्ही मंडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. आणि जर आपण असं समजू की मंडे मार्केट बुलिश परफॉर्म करणार आहे की बेअरिश, तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू. यावर टॅप केलं की आपण इथे बघू शकतो की इथे बुलिशला 7 वोट्स मिळाले आहेत, न्यूट्रलला 9 आणि बिअरिशला 11 वोट्स मिळाले आहेत. यातून क्लिअर कळत आहे की मंडे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. तर चला आपण परत जाऊ इन्स्टा ट्रेडचा FNOचा ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपल्यासमोर युरो आय एन आरचा चार्ट परत ओपन झाला आहे. तर इथे आपली सेलिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू सेल ऑप्शनवर. नंतर इथे आपल्याला लॉट साईज एंटर करायची आहेत, मी एंटर करते 1. नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचे आहे, मी सिलेक्ट केलं आहे लिमिट. तर नंतर सेलवर टॅप करायचं, नंतर कन्फर्मवर टॅप करायचं. इथे येसवर प्रेस करताच आपला ऑर्डर ऑटोमॅटिक प्लेस होऊन जाईल. तर हा होता आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजलवनच्या अपडेटेड ॲपवर युरो आय एन आरची टेक्निकल अनालिसिस करू शकतो. तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ता जा या अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजलवनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.